शिवरायांच्या पुतळा लोकार्पण सोहळ्यामुळे संपूर्ण मुरगुड शहराचे वातावरण शिवमय बनले होते। सकाळी मुरगुड शहरामधील तरुण मंडळाच्या प्रतिनिधींच्या हस्ते आणि मुरगुडमधील शिवप्रेमी धुंडीराम परीत यांच्या हस्ते विधिवत पूजन आणि प्रतिष्ठापना करण्यात आली। दुपारी 4 वाजता जय शिवराव एज्युकेशन सोसायटीच्या वतीने चित्ररथ साकारण्यात आले होते। त्याचे प्रदर्शन मुख्य पेटीमध्ये करण्यात आले। यामध्ये जय शिवराव एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाखेमधून शिवरायांच्या जीवनावरील देखावे सादर करण्यात आले। यावेळी सर्व शिक्षक आणि कर्मचारी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते। तरीही शोभयात्रा तब्बल 3 तास सुरू होती। मिरवणुकीमध्ये झांज पथक, ढोल पथक व गोंधळी सहभागी झाले होते। तर शिवराज विद्यालयाच्या NCC पथकाने सुरक्षेची जबाबदारी पार पाडली। मुख्य कार्यक्रम ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा हा देखावा सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाने सादर केला। याला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला। येथील नगर परिषद प्रांगणात लोकसहभाग मंडळी किंवा प्रतिष्ठान आणि मुरगुड नगरपालिकेच्या पुढाकारामधून उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा लोकार्पण सोहळा उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, श्रीमंत शाहू महाराज यांच्या उपस्थितीत आणि अध्यक्षतेखाली मोठ्या दिमाखात पार पडला। त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्याच्या तालावर हजारो तरुण थिरकले। लाईट शो आणि शानदार सोहळ्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले। तर मुरगुड परिसरासह जिल्ह्यामधून हजारो लोकांनी या सोहळ्यास उपस्थिती लावली होती। सह्याद्री लाईव्हसाठी मुरगुड प्रतिनिधी ओंकार पोद्दार। ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।